सर्वांना नमस्कार. वर्ग 12 वाणिज्य विषय सचिवाची कार्यपद्धती. प्रकरण पहिले संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख फायनान्स मॅनेजमेंट लेक्चर नंबर 4. यामध्ये आपण पाहत आहोत भांडवल संरचना कॅपिटल स्ट्रक्चर व्यवसायाचे कॅपिटल स्ट्रक्चर. तर आपले जे एकूण 12 प्रकरणे आहेत, एक संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, 3 भाग विक्री, 4 कर्जरोखे विक्री, 5 ठेवी, 6 सभासदांशी पत्रव्यवहार, 7 कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार, 8 ठेवीदारांशी पत्रव्यवहार, 9 भागपेढी पद्धती, 10 लाभांश आणि व्याज, 11 वित्तीय बाजार आणि 12 भागबाजार. यामधील आपलं पहिलं जे प्रकरण आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, हे या तासामध्ये पूर्ण होत आहे. या प्रकरणामध्ये आपण आत्तापर्यंत अर्थ, त्यामध्ये आपण प्रस्तावना पाहिलेली आहे की वित्त ही संकल्पना पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी निगडीत आहे. निधीचे गमन, इनफ्लो व निर्गमन, आउटफ्लो यांच्याशी ते संबंधित आहे. व्यावसायिक संस्थेचे यश हे निधी उभारण्याची क्षमता व निधीचा विनियोग करण्याची कार्यक्षमता यावर अवलंबून असते. हेनरी फोर्ड यांच्या म्हणण्यानुसार पैसा हा एक हात किंवा पाय आहे, एकतर आपण त्याचा वापर करा किंवा गमवा. व्यवसायात यश मिळवण्यासाठी पैसा किती आवश्यक आहे हे येथे अधोरेखित केलेले आहे. यामध्ये आपण संस्थात्मक वित्तव्यवस्था याचा अर्थ पाहिलेला आहे. याचा अर्थ असा आहे की संस्थेच्या कार्यांना वित्तपुरवठा करणे, भांडवल संरचना, गुंतवणूक निर्णय यांच्याशी ती संबंधित असते. संस्थात्मक वित्तव्यवस्था ही संस्थेसाठी निधी उपलब्धता व त्याचा योग्य विनियोग यांच्याशी संबंधित असते. संस्थात्मक वित्तव्यवस्थेची व्याख्या आपण पाहिली हेनरी हॉगलंड यांच्या मते. संस्थात्मक वित्तव्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल, संपादन व त्याचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते. त्यानंतर आपण महत्त्वाच्या संस्थात्मक वित्तव्यवस्थेमधील 2 संकल्पना, त्यामध्ये 1 वित्तीय निश्चितीचा निर्णय आणि 2 वित्त गुंतवणुकीचा निर्णय हे पाहिलेलं आहे. त्यामध्ये भांडवली बाजारपेठ ही दीर्घ मुदतीच्या कर्जाची व समहक्क भागांची बाजारपेठ असते. या बाजारात समहक्क भाग व कर्ज प्रतिभूतींचे वाटप व खरेदी विक्री केली जाते. भांडवलाचे मूल्य म्हणजे गुंतवणूकदारांकडून अपेक्षित असणारा किमान परतावा होय. त्यानंतर आपण पाहिलं संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व. यामध्ये 10 उपघटक पॉईंट्स आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये 1 निर्णय प्रक्रियेत मदत करते, 2 प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे, 3 संशोधन व विकास कार्यात मदत करते, 4 व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करते, 5 विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधते, 6 विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देते, 7 व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे, 8 जुन्या मालमत्ता ॲसेट बदलणे, 9 लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करते आणि 10 विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करते. हे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनेचे, वित्त व्यवस्थेचे, पैशाचे महत्त्व आपण पाहिलेले आहे. त्यानंतर आपण पाहिलं भांडवलाची आवश्यकता. यामध्ये स्थिर भांडवल आपण पाहिलेलं आहे आणि आर्थिक नियोजन हे भांडवलाची गरज व उपलब्ध साधने यांच्याशी निगडीत आहे, हे आपण स्थिर भांडवलमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक आपण पाहिले. ते 12 घटक होते. त्यामध्ये 1 व्यवसायाचे स्वरूप, 2 व्यवसायाचे आकारमान, 3 व्यवसायाची व्याप्ती, 4 भाडेतत्वाचे प्रमाण लीज बेसिस, 5 उपकराराची व्यवस्था,
सहा जुन्या मालमत्तेचे संपादन, सात सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन, आठ आंतरराष्ट्रीय स्थिती, नऊ अर्थव्यवस्थेचा कल, दहा लोकसंख्येचा कल, अकरा ग्राहक प्राधान्य आणि बारा स्पर्धात्मक घटक। त्यानंतर आपण पाहिलं खेळते भांडवल, कार्यकारी भांडवल, वर्किंग कॅपिटल, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल। यामध्ये आपण पाहिलेलं आहे की दैनंदिन खर्च भागविण्यासाठी, माल बांधणीसाठी आणि उधार मालाच्या येणाऱ्या मूल्यांच्या वित्तपुरवठ्यासाठी आपणास प्रत्येक कामानिमित्त, प्रत्येक घडामोडीला भांडवलाची आवश्यकता दैनंदिन कामकाजासाठी लागते, त्याला आपण म्हणतो खेळते भांडवल असे म्हटलेलं आहे। आता यामध्ये आपण उत्पादन चक्र हा एक संकल्पना यामध्ये पाहिलेली आहे। खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक, त्यामध्ये एकूण 10 घटक आपण पाहिलेले आहेत। एक व्यवसायाचे स्वरूप, दोन व्यवसायाचे आकारमान, तीन विक्रीचे प्रमाण, चार उत्पादन चक्र, पाच व्यापारी चक्र, सहा खरेदी व विक्रीच्या अटी, सात उधारीवरील अंकुश, आठ प्रगतीचा व विकासाचा वेग, नऊ व्यवस्थापनेची कुवत, दहा बाह्य घटक। आणि आपण या तासामध्ये पाहत आहोत भांडवल संरचना, कॅपिटल स्ट्रक्चर। तर भांडवल संरचना, जसं आपण घर बांधतो आणि घर बांधत असताना आपण प्रथमतः पाया, नंतर मग भिंत बांधत असताना त्यामध्ये आपण प्रत्येक वीट रचतो आणि मग त्याची भिंत, नंतर स्लॅब, असे मिळून काय होतं, स्ट्रक्चरवर आपलं घर उभं राहतं। भांडवलाचंसुद्धा तसंच आहे। भांडवलसुद्धा आपणास निधी, पैसा, पैशाचे व्यवस्थापन करताना, पैशाचे निधीचे भांडवल संपादन करताना, त्याचा विनियोग करताना, भांडवलाची उपलब्धता निर्माण करताना आपणास अनेक संरचनांचा त्यामध्ये उपयोग करावा लागतो। कारण मी आपणास सांगितलेले आहे, भांडवल निधी उभारणीचे स्रोत महत्त्वाचे आहे, निधी महत्त्वाचा नाही। तर निधी उभारणीचे स्रोत हे विविध असले पाहिजेत, निधी उभारणीचे स्रोत महत्त्वाचे आहेत। निधी उभारणीच्या स्रोतालाच, निधी उभारणीच्या मार्गालाच आपण भांडवल संरचना असे म्हटलेले आहे। आपणास कुठून कुठून पैसा आणता येईल, निधी आणता येईल, ते भांडवल संरचनेमध्ये सांगितलेले आहे। निधी उभारण्याचे स्रोत महत्त्वाचे आहे, निधीचा विनियोग हा नंतरचा भाग आलेला आहे। तर आपण पाहूया भांडवल संरचना। भांडवल संरचनेमध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामध्ये मालकीचे भांडवल किंवा कर्जाऊ भांडवल, अथवा दोन्ही मार्गांनी कंपनी भांडवल उभे करते। मालकी हक्काच्या भांडवलामध्ये समहक्क भाग, अग्रहक्क भाग, राखीव व अतिरिक्त निधी यांचा समावेश होतो। कर्जाऊ भांडवल म्हणजे कर्जरोखे, इतर कर्जे इत्यादी होय। या सर्व स्रोतांचा प्रमाणबद्ध एकत्रित रीतीने कंपनीच्या एकूण भांडवलात समावेश केला जातो। भांडवल संरचना म्हणजे इच्छित प्रमाणानुसार विविध स्रोतांचे निधी एकत्र करणे, भांडवल संरचना ठरविणे, म्हणजे एकूण भांडवलामध्ये वेगवेगळ्या प्रतिभूतींचे गुणोत्तर प्रमाण ठरविणे, यालाच प्रतिभूतींचे मिश्रण असेही म्हटले जाते। म्हणून भांडवल संरचनेमध्ये दोन मार्ग आहेत, अ मार्ग आहे मालकीचे भांडवल आणि ब मार्ग आहे कर्जाऊ भांडवल। नेक्स्ट, भांडवल संरचनेची व्याख्या R.H. यांनी केलेली आहे। उद्योग व्यवसायात गुंतवलेले दीर्घ मुदतीचे व वैविध्यपूर्ण निधी। R.H. उद्योग व्यवसायात गुंतविलेले दीर्घ मुदतीचे व वैविध्यपूर्ण निधी। John H. यांच्या मते संस्थेची भांडवल संरचना म्हणजे कर्ज
व समहक्क भाग इक्विटी शेअर या दोन्ही प्रतिभूतीमधील संबंध ज्यानुसार कंपनीला मालमत्ता खरेदीसाठी निधी पुरवठा करतो. अशा प्रकारे भांडवल संरचना ही मालकीचा निधी, मालकीचा ओन कॅपिटल व ओड कॅपिटल कर्जाऊ निधी, मालकीचा निधी व कर्जाऊ निधी यापासून तयार होते. मालकीच्या निधीमध्ये भाग भांडवल आणि राखीव व अतिरिक्त निधींचा समावेश होतो, तर कर्जाऊ निधीमध्ये कर्जरोखे, डिबेंचर्स तसेच दीर्घ मुदतीचे कर्ज यांचा समावेश होतो. अधिक माहितीसाठी आपण पाहूया. यामध्ये भांडवल संरचनेतील तत्वे. भांडवल संरचनेचा निर्णय घेताना दोन मूलभूत तत्वे विचारात घेतली जातात, त्यामध्ये एक कर्जाऊ रक्कम समहक्क भाग डेप्ट इक्विटी यांचे प्रमाण कमाईच्या स्थिरतेनुसार निश्चित केले जाते. दोन व्यवसाय चक्रातील धक्के सहन करण्यासाठी व लवचिकतेसाठी भांडवल संरचनेमध्ये समहक्क भाग भांडवलाचे धक्क्यापासून बचाव करणारे आवरण असणे गरजेचे आहे. भांडवल संरचनेचे घटक. भांडवल संरचनेचे चार घटक आहेत ते खालीलप्रमाणे. नेक्स्ट, त्यामध्ये एक समहक्क भाग भांडवल इक्विटी शेअर, त्याला आपण भाग शेअर्स असं म्हटलेलं आहे. हा कंपनीच्या भांडवलाचा प्राथमिक स्रोत आहे. कंपनीची मालकी या भागांकडे असते. तसेच मालकी हक्कांबरोबर येणारी जोखीम ही त्यांनी स्वीकारलेली असते. त्यांना लाभांश दिला जातो जो अस्थिर असतो. दुसरा आहे अग्रहक्क भाग प्रेफरन्स शेअर कॅपिटल. अग्रहक्क म्हणजे प्रथम हक्क. या भागांना लाभांश वाटप व कंपनी विसर्जनावेळी भांडवल परतफेड यासाठी अग्रहक्क दिला जातो. यांना स्थिर दराने लाभांश दिला जातो. स्थिर दराने लाभांश दिला जातो. या भागांना मतदानाचा हक्क नसतो. तिसरं घटक आहे संरचना प्रतिधारण संचयी नफा. संचित नफा, मिळवलेला नफा. निधी उभारणीचा हा अंतर्गत स्रोत आहे. याला नफ्याची पुनर्गुंतवणूक फ्लोईंग बॅक ऑफ प्रॉफिट किंवा अंतर्गत निधी किंवा नफ्याचे भांडवलीकरण असे म्हणतात. वाटप न केलेल्या नफ्याचा व्यवसायासाठी वापर करणे म्हणजेच नफ्याचे भांडवलीकरण होय. पहिला झाला समहक्क भाग भांडवल, दुसरं अग्रहक्क भाग भांडवल, तिसरं प्रतिधारण संचयी नफा. नेक्स्ट आहे कर्जाऊ भांडवल. यामध्ये कर्जाऊ भांडवलमध्ये दोन गोष्टींचा समावेश केलेला आहे. अ कर्जरोखे डिबेंचर. डिबेंचर हा कंपनीने घेतलेल्या कर्जाचा पुरावा आहे. यावर निश्चित दराने व्याज दिले जाते. व मुदतीची कर्जे. बँक व वित्तीय संस्थांनी दिलेली कर्जे ही कर्जे असतात. यावर निश्चित दराने व्याज दिले जाते. पुढे दिलेल्या उदाहरणावरून तुम्हाला भांडवल संरचनेची संकल्पना समजून घेता येईल. 31 मार्च 2019 रोजीचा अबक कंपनीचा ताळेबंद बॅलन्सशीट दिलेला आहे. डाव्या बाजूला लायबिलिटीज देयता देणी रक्कम, उजव्या बाजूला ॲसेट संपत्ती मालमत्ता बॅलन्सशीट. पाहता भाग भांडवल याला म्हणायचं शेअर कॅपिटल. 10,000 समहक्क भाग रुपये 10 प्रत्येकी पूर्ण किंमत दिलेले. 10,000 × 10 = 1,00,000. नंतर 5,000 अग्रहक्क भाग आहेत गुणिले 100 रुपये प्रत्येकी पूर्ण किंमत दिलेले. 5,000 × 100 = 5,00,000. राखीव निधी व अतिरिक्त निधी आहे 50,000 रिझर्व अँड सरप्लसेस. दायित्व म्हणजे लायबिलिटी, त्यामध्ये आपण 1,010% कर्जरोखे 100 रुपये प्रत्येकी पूर्ण किंमत दिलेले विकलेले आहेत. म्हणून 1,000 × 100
बरोबर 1 लाख, आणि धनको त्याला आपण म्हणतो सावकार, क्रेडिटर्स 30,000, आणि देय विपत्र बिल्स पेबल 20,000, असं आपलं देयता दिसते 8 लाख. त्याचबरोबर आता आपण पाहू संपत्ती आपल्याकडं काय आहे. स्थिर मालमत्ता आहे, त्यामध्ये इमारत 4 लाखाची, यंत्रसामुग्री आहे 2 लाखाची, चालू मालमत्ता करंट ॲसेट आहे, डेटर्स ग्राहक 1 लाख, मालसाठा आहे 50,000, रोख रक्कम आहे 10,000, बँकेतील रक्कम आहे 40,000, आणि आहे आपलं 8 लाख. तर आपण 11वीमध्ये आपण एक सूत्र पाहिलं होतं, आणि ते सूत्र होतं कॅपिटल बरोबर ॲसेट्स मायनस लायबिलिटी. म्हणजे ॲसेट आपल्या किती आहेत, तर आहेत 8 लाख रुपये, 8 लाख ॲसेट्स आहेत, आणि त्यामधून लायबिलिटी वजा करायच्या. म्हणजे 8 लाखामधून जर आपण 30,000 आणि 20,000, 50,000 जर वजा केलं, तर आपल्याकडे कॅपिटल राहतं 7,50,000 रुपये. ह्याला म्हणायचं भांडवल संरचना. त्यामध्ये काय काय येतं, तर भांडवल संरचनेमध्ये येतं भांडवल संरचना बरोबर समहक्क भाग, ते आहेत 1 लाख, अग्रहक्क भाग ते आहेत 5 लाख, नंतर रिझर्व ॲडिशनल प्रोसेस आहेत राखीव व अतिरिक्त निधी संचित नफा तो आहे 50,000, आणि कर्ज रोखे आपले आहेत 1 लाख. म्हणजे 1 लाख, 5 लाख, 50,000, 1 लाख, 1 लाख, 5 लाख, 50,000, 1 लाख बरोबर 7,50,000. हे आहे आपलं भांडवल संरचना. तर आपणास एक ॲक्टिव्हिटी पाठवित आहे, ती ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण करायची आहे. ती ॲक्टिव्हिटी अशा पद्धतीची आहे की कोणत्याही मर्यादित कंपनीच्या, म्हणजे उदाहरणार्थ बजाज ॲटो कंपनी, डायनॅमिक्स डेअरी कंपनी, टेल्को कंपनी, लार्सन अँड टुब्रो कंपनी, त्याचबरोबर इतर जे आपले आहे सॅमसंग कंपनी लिमिटेड, व्हिडिओकॉन कंपनी लिमिटेड, त्यानंतर प्रक्रिया उद्योग असणाऱ्या कंपन्या, संयुक्त भांडवली संस्था, त्यामध्ये कोणत्याही मर्यादित कंपनीच्या वेबसाईटला भेट द्या आणि तिची भांडवलाची संरचना जाणून घ्या. त्यासाठी आपण काय करायचं, बॅलन्स शीटचा अभ्यास करायचा आहे, ताळेबंदाचा अभ्यास करायचा. आपणास भांडवली संरचना लक्षात येईल. तर अशा पद्धतीने आपण या तासामध्ये पाहिलेलं आहे भांडवल संरचना. भांडवल संरचनेमध्ये मालकीचे भांडवल, ओन कॅपिटल आणि कर्जाऊ भांडवल हे 2 मार्ग आहेत, किंवा दोन्ही मार्गांनी, म्हणजे मालकीचे भांडवलने सुद्धा आपलं व्यवसायाच्या भांडवलाची गरज पूर्ण होते, आणि कर्जाऊ भांडवल आपण जरी घेतलं तरी, आणि त्याचबरोबर आपल्याकडे असलेला नफा, बँकेकडून घेतलेली कर्जे, नंतर इतर विविध वित्तीय संस्थांकडून घेतलेली कर्जे, जिथून जिथून आपणास भांडवल प्राप्त करता येईल, निधी प्राप्त करता येईल, त्या सर्व गोष्टी भांडवल संरचनेमध्ये आपणास दिसून येतात. आणि म्हणून आपण पाहिलं होतं भांडवल संरचना म्हणजे मालकीचे भांडवल किंवा कर्जाऊ भांडवल अथवा दोन्ही मार्गांनी कंपनी भांडवल उभारणी करते. मालकी हक्काच्या भांडवलामध्ये समहक्क भाग, अग्रहक्क भाग, राखीव व अतिरिक्त निधी यांचा समावेश होतो. कर्जाऊ भांडवल म्हणजे कर्ज रोखे, इतर कर्जे इत्यादी होय. या सर्व स्रोतांचा प्रमाणबद्ध एकत्रीकरण रीतीने कंपनीच्या एकूण भांडवलात समावेश केला जातो. भांडवल संरचना म्हणजे इच्छित प्रमाणानुसार विविध स्रोतांचे निधी एकत्र करणे. भांडवल संरचना ठरवणे म्हणजे एकूण भांडवलामध्ये वेगवेगळ्या प्रतिभूतींचे गुणोत्तर प्रमाण ठरवणे, यालाच म्हणायचं प्रतिभूतींचे मिश्रण, म्हणजेच भांडवल संरचना होय. व्याख्या, आर.1.स. उद्योग व्यवसायात गुंतवलेले
दीर्घ मुदतीचे व वैविध्यपूर्ण निधी आणि जॉन एच हॅम्प्टन यांनी केलेली व्याख्या संस्थेची भांडवल संरचना म्हणजे कर्ज व समहक्क भाग या दोन प्रतिभूतीमधील सिक्युरिटीमधील संबंध ज्यानुसार कंपनीची मालमत्ता खरेदीसाठी निधी पुरवठा करतो. अशा प्रकारे भांडवल संरचना ही मालकीचा निधी व कर्जाऊ निधी यापासून तयार होते. मालकीच्या निधीमध्ये भाग भांडवल आणि राखीव व अतिरिक्त निधींचा समावेश होतो, तर कर्जाऊ निधीमध्ये कर्जरोखे तसेच दीर्घ मुदतीचे कर्ज यांचा समावेश होतो. त्यानंतर आपण भांडवल संरचनेचे घटक पाहिले, ते आहेत चार घटक: एक समहक्क भाग भांडवल, दोन अग्रहक्क भाग भांडवल, तीन प्रतिधारण संचयी नफा आणि चार तो आहे कर्जाऊ भांडवल. यामध्ये अ कर्जरोखे आणि मुदतीची कर्जरोखे. तर आलेल्या तासाचा व्यवस्थित आपण अभ्यास करावा, ऐकावा आणि आपल्या नोट्स आणि स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी पुन्हा हे सर्व प्रकरण एकदा आपण सर्व विद्यार्थिनींनी वाचून घ्यावे आणि या व्हिडिओचा व्यवस्थित अभ्यास आपण करणे आवश्यक आहे. धन्यवाद.